नमस्कार मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं होतं की पार्टिकलचे अरेंजमेंट वन डायमेन्शनल कसे आहे, त्याचबरोबर टू डायमेन्शनल कसे आहे, वन डायमेन्शनल टू डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे हे पाहिलेलं आहे. आता जो आपण पुढचा पॉइंट स्टडी करणार आहे तो पॉइंट आहे क्लोज पॅकिंग इन थ्री डायमेन्शनल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्लोज पॅकिंग इन थ्री डायमेन्शनल म्हणजेच थ्री डायमेन्शनल मध्ये पार्टिकलचे अरेंजमेंट कसे आहे हे पाहणार आहे. आता थ्री डायमेन्शनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट मध्ये पहा तीन टाइप आहेत. त्यापैकी पहिला टाइप आहे स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट, दुसरा आहे स्टॅकिंग टू हेक्झागोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट, त्यानंतर प्लेसिंग थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. त्यापैकी आपण पहिला स्टडी करतोय स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. यामध्ये पहा हा पहिला टाइप आहे स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकड अरेंजमेंट. आता स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकड अरेंजमेंटलाच आपण दुसरा टाइप म्हणणार फोर टाइम ए टाइप अरेंजमेंट किंवा ए ए ए ए टाइप ऑफ अरेंजमेंट. आता यामध्ये ए टाइप अरेंजमेंट कसे असते हे तुम्ही टू डायमेन्शनल मध्ये पाहिलेलं आहे. आता फक्त चेंज काय आहे, टू डायमेन्शनलचं कन्वर्जन आपल्याला थ्री डायमेन्शनल मध्ये करायचं आहे. म्हणजे ए टाइप हा काय असतो हे तुम्ही टू डायमेन्शनल मध्ये पाहिलेलं आहे, त्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट कसे आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे. आता आपल्याला थ्री ए टाइप मध्ये थ्री डायमेन्शनल पार्टिकलचे अरेंजमेंट असेल तर कोऑर्डिनेशन नंबर आणि त्याची जिओमेट्री काय आहे हे पाहावं लागणार आहे. तर पहा तुमच्या समोर जी ही डायग्राम आहे या डायग्राम मध्ये चार लेयर आहेत थ्री डी मध्ये थ्री डायमेन्शनल मध्ये, ए लेयर, त्यानंतर दुसरा ए लेयर, तिसरा ए लेयर आणि चौथा ए लेयर. म्हणजेच ए टाइप अरेंजमेंट कसे असणार थ्री डायमेन्शनल आणि ए टाइप थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, सहा कोऑर्डिनेशन नंबर आहे. आता हा सहा कोऑर्डिनेशन नंबर कसा आला त्यासाठी आपण काही डायग्राम पाहणार आहे. पहा या ठिकाणी तुमच्या समोर ही जी डायग्राम आहे ही सध्या टू डायमेन्शनल आहे, म्हणजे ही वन डायमेन्शनल अरेंजमेंट आणि ही टू डायमेन्शनल अरेंजमेंट. पार्टिकल अरेंजमेंट कशी या ठिकाणी टू डायमेन्शनल आहे, म्हणजे सध्या ही डायग्राम कशी आहे टू डायमेन्शनल. आणि टू डायमेन्शनल मध्ये तुम्हाला माहित आहे कोऑर्डिनेशन नंबर किती असतो तर चार असतोय. आपल्याला थ्री डायमेन्शनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे हे पाहायचं असेल तर टू डायमेन्शनल या पार्टिकलच्या अरेंजमेंटचं कन्वर्जन आपल्याला थ्री डायमेन्शनल मध्ये करायचं आहे. म्हणजे हा टू डाय म्हणजे ही जी डायग्राम आहे ही टू डायमेन्शनल आहे आणि याचं कन्वर्जन थ्री डायमेन्शनल मध्ये करायचं असेल तर पहा या ठिकाणी ही टू डायमेन्शनल डायग्राम आहे. ही आपण टू डायमेन्शनल डायग्राम प्लेनर डायग्राम या ठिकाणी आपण प्लेस करणार. म्हणजेच पाठीमागच्या रोच्या वरती हे रो आपण काय केलेलं आहे प्लेस केलेला आहे. मग या ठिकाणी डायग्राम मध्ये बघा दोन रो झालेला आहेत, हा पहिला रो आणि त्या पाठीमागे काय असणार आहेत सेकंड रो असणार आहेत आणि हे थ्री डायमेन्शनल मध्ये आहे. त्यानंतर आपण तिसरा रो या ठिकाणी पुन्हा प्लेस करणार आहे, तिसरा रो प्लेस करणार आणि तिसरा रो प्लेस केल्यानंतर ना ही जी डायग्राम तयार होणार आहे याला म्हणायचं ए ए टाइप थ्री डायमेन्शनल पार्टिकल अरेंजमेंट. आता ए टाइप थ्री डायमेन्शनल पार्टिकल अरेंजमेंट क्लिअरली पहा ही डायग्राम आहे ए ए टाइप थ्री डायमेन्शनल पार्टिकल अरेंजमेंट. आता यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असणार तर तो कोऑर्डिनेशन नंबर सहा आहे. तो कोऑर्डिनेशन नंबर सहा कसा असणार तर ही डायग्राम ओपन केल्यानंतर ना तुमच्या लक्षात येईल की कोऑर्डिनेशन नंबर सहा कसा येणार आहे. कोऑर्डिनेशन नंबर स्टडी करण्यासाठी पहा समजा मी ही जी रो आहे एका साईडला घेतो, त्यानंतर याच्यामधली लास्ट जी रो सुद्धा साईडला घेतो. आता कोऑर्डिनेशन नंबर सहा कसा आहे आपण बघणार आहे. समजा आपण हा सेंट्रल स्क्वेअर कन्सिडर केला, या सेंट्रल स्क्वेअरला किती स्क्वेअर अटॅच आहेत तर एक दोन तीन आणि चार. आता सध्या चार स्क्वेअर अटॅच आहेत. समजा आपण या स्क्वेअरच्या पाठीमाग हे स्क्वेअर ऍड केले, हे स्क्वेअर ऍड केल्यानंतर या स्क्वेअरच्या पाठीमागे काय असणार आहे या ठिकाणी हा एक स्क्वेअर आहे.
म्हणजे टोटल किती स्फियर झाले, या स्फियरला कनेक्ट 5 स्फियर, आणि हे प्लेन किंवा हे जे स्फियर आहेत हे स्फियर याच्या पुढे ऍड केल्यानंतर ना या स्फियरच्या पुढे काय असणार आहे, एक स्फियर असणार, म्हणून कोऑर्डिनेशन नंबर किती येणार आहे, 6 येणार आहे. पहा या ठिकाणी म्हणजे असे अरेंजमेंट केल्यानंतर ना या ए टाइप मध्ये सेंट्रल जो स्फियर आहे त्या सेंट्रल स्फियरचा कोऑर्डिनेशन नंबर किती येणार आहे, 6 येणार आहे. याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता की या डायग्राम मध्ये हा स्फियर कन्सिडर केला तर या स्फियरला सध्या 4 स्फियर कनेक्ट आहेत. 3D मध्ये याच्या पाठीमागे एक स्फियर असणार आणि याच्या पुढे एक स्फियर असणार, म्हणून ए टाइप मध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा किती असणार आहे, 6 असणार आहे. आणि या ठिकाणी ए टाइप मध्ये प्रत्येक स्फियरचा सेंट्रल पॉइंट जॉईन केल्यानंतर या ठिकाणी कोणत्या टाइपचे अरेंजमेंट तयार होऊ शकते, स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. हा झाला 3D मध्ये पहिला टाइप, स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. त्यानंतर 3D मधला पुढचा जो टाइप आहे तो असणार आहे स्टॅकिंग ऑफ ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट. तर हा टाइप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे.